मुलांनो, तुमचं स्वागत आहे। आता आपण सगळे घरीच आहोत आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तू असतात। मग त्या वस्तूंचं निरीक्षण करा आणि बघा की तुम्हाला दिसेल की प्रत्येक वस्तू ही वेगवेगळी आहे, तिचा रंग वेगळा आहे, तिचा आकार वेगळा आहे, बरोबर की नाही? काही वस्तू लहान आहेत, काही वस्तू मोठ्या आहेत। आता मी तुम्हाला काही वस्तू दाखवणार आहे घरातल्याच आणि त्यांच्याविषयी काही प्रश्न विचारणार आहे। बघू बरं तुम्हाला उत्तरं देता येतात की नाही। नीट ऐका, हां, वस्तू नीट बघा। बघा ही काय रे मुलांनो? ट्रक। ही ट्रक आहे ना? तुम्ही बसलाय का रे ट्रक मध्ये? बरं, आणि ही काय रे? कार। बघा ही कार आहे आणि ही ट्रक आहे। कार कोणती मला सांगा, कुठे कार दाखव मला। ही कार आहे आणि ट्रक। मला सांगा आता की यांच्यामध्ये कार मोठी असते की ट्रक मोठी असते? बरोबर। बघा आपण रस्त्याने बघतो की ट्रक ही मोठी असते कारपेक्षा, बरोबर। आता या दोघांमध्ये मोठी कोणती मला दाखव बरं। ट्रक मोठी आहे आणि लहान कार। ट्रक मोठी आणि कार लहान। आता मी दोघांची जागा बदलवते। हा आता सांग बरं, मोठी कोणती आहे आणि लहान कोणती आहे? मोठी लहान। व्हेरी गुड। ही मोठी आहे, ही लहान आहे, बरोबर। आता दुसऱ्या वस्तू बघू। हा हे काय रे? हा काय? कप। काय हा? कप। हा काय? कप। बघ हे दोन्ही कप ठेवले मी इथे। हा आता यांच्यामध्ये सांग बरं, मोठा कप कोणता आहे आणि लहान कप कोणता आहे? बरोबर। आता पुन्हा मी यांची जागा बदलवते। हा आता सांग, मोठा कप कोणता आणि लहान कप हा? हा कसा आहे? मोठा। हा कसा आहे? लहान। छोटा नाही म्हणायचं, काय म्हणायचं? लहान। मोठा लहान, बरोबर। आता अजून मी तुम्हाला दोन वस्तू दाखवणार आहे। आता ह्या वस्तू बघा, हा काय रे? चमचा। चमचा आणि हा काय? चमचा। हा पण चमचा, हा पण चमचा, बरोबर। मग आता सांगा, हा चमचा कशासाठी वापरतो आपण? भाजी करण्यासाठी, भाजी घेण्यासाठी, बरोबर। आणि हा चमचा खाण्यासाठी, बरोबर। बघा छोटा चमचा, लहान चमचा आपण खाण्यासाठी वापरतो आणि मोठा चमचा भाजीसाठी वापरतो, भाजी घेण्यासाठी वापरतो, बरोबर। आता मला सांगा यांच्यामधला लहान कोणता आणि मोठा कोणता? लहान मोठा। बरोबर। हा लहान चमचा, हा मोठा चमचा, बरोबर। आता पण पुन्हा दुसऱ्या वस्तू बघू। हा हे काय रे? इरेजर। बरोबर। हे खोड रबर आहे, इरेजर आहेत दोन्ही। मला सांग यांच्यातलं लहान इरेजर कोणतं आहे? हे कसं आहे? लहान। आणि हे मोठ। आता मला सांग बरं, हे कोणतं आहे, कसं आहे? हे मोठ। हे कसं आहे? लहान। लहान, बरोबर। आता पुन्हा आणखी काही वस्तू बघू आपण। हा सांगात, ह्या काय आहे? पेन्सिल। पेन्सिल। यातली लहान पेन्सिल कोणती आहे रे? ही। आणि मोठी? ही। नीट सांग, नीट हात लावून सांग, लहान कोणती? ही वाली। मोठी कोणती? आता मला सांग, आता लहान कोणती बरं? ही वाली। आणि मोठी कोणती? बरोबर। बघ आणि आता नीट बघ। हा मी तिघ पेन्सिल ठेवणार आहे। यांच्यात मोठी पेन्सिल कोणती? लहान, बरोबर। आता सर्वात मोठी कोणती? त्याहून लहान?
त्याच्याहून लहान बघा ही लहान, त्याच्यापेक्षा ही मोठी आणि त्याच्यापेक्षा ही मोठी, ही सर्वात लहान, ही सर्वात मोठी। आलं लक्षात? लहान मोठेपणा कळाला तुम्हाला बेटा? चला तर मग आता आज आपण या वस्तूंचा लहान मोठेपणा बघितला। अशा वस्तू तुमच्या घरात पण आहेत, तुम्ही सुद्धा त्या वस्तूंचं निरीक्षण करा आणि लहान मोठेपणा ठरवा। आता आपण थोडासा त्याच वस्तू आपल्या पुस्तकात सुद्धा दिलेल्या आहेत, पण त्या वस्तूंची चित्र पुस्तकात आहे। मग आता तुम्ही मला सांगायचं आहे की लहान वस्तू कोणती आणि मोठी वस्तू कोणती। बघ बेटा इथे बघ, काय रे हे? घडी। घड्याळ। घड्याळ आहे ना हे। मग मला सांग की यांच्यामधलं लहान घड्याळ कोणतं आहे? हे वाला। हा चल, हा स्केच पेन घे आणि जिथे लहान घड्याळ आहे ना त्याच्या खाली एक बॉक्स आहे, त्या बॉक्सला कलर कर। केला कलर? आता खाली बघ बर, काय हे? काय रे? बस। ही बस आहे, स्कूल बस, आणि ही कार आहे, बरोबर। हे दोघं गाड्या आहेत, बरोबर। दोन गाड्या आहेत ना, या दोघं रस्त्यावर चालतात ना। माता जी मोठी गाडी आहे, मोठ्या गाडीच्या इथे जो खाली बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये कलर कर। मोठी गाडी, हा मोठी गाडी कोणती आहे तिच्या खालच्या बॉक्स मध्ये कलर कर। मोठ्या गाडीच्या खालचा बॉक्स कलर केला आता, बरोबर। आता नीट ऐक, हा हे काय रे? माठ। बघा पाण्याचा माठ आहे, हा मोठा माठ, हा छोटा माठ आपल्या घरामध्ये आहे सर्वांच्या। आता जे लहान भांड आहे, नीट ऐक, जे लहान भांड आहे त्याच्या खाली जो बॉक्स दिला आहे असा, त्याच्यामध्ये रंग भरायचा लहान भांड्याच्या खालच्या बॉक्समध्ये। व्हेरी गुड। आता हे काय रे शेवटी खाली? बॉल। हे बॉल आहेत, बरोबर। मोठा बॉल, छोटा बॉल, लहान बॉल, मोठा बॉल। आता मोठ्या चेंडू खालील चौकटीत रंग भर, ठीक आहे। आता जो मोठा बॉल आहे, मोठा चेंडू आहे, त्याच्या खाली जो बॉक्स दिला आहे त्याच्यामध्ये कलर कर। व्हेरी गुड। बघा मुलांना अशा प्रकारे तुमचं देखील पुस्तकातला, गणिताच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 1 वर, पान नंबर 1 वर जे चित्र दिले आहेत त्या चित्रांचा सुद्धा निरीक्षण करून याप्रमाणे लहान मोठेपणा ओळखण्याचा सराव करा। घरीच रहा, सुरक्षित रहा।